आणि लॉकडाऊन मुळे बिघडलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे अनलॉकडाऊन मध्ये पुन्हा निर्बंध शिथिल करण्यात आले आजपासून शॉपिंग मॉल वगळता बाजारपेठा करण्यात तारखांच्या नियमांप्रमाणे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे ग्राहकांसह व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसंच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील महापालिका तसंच पालिका क्षेत्रादरम्यान प्रवासासाठीही निर्बंध उठवण्यात आले याशिवाय येत्या रविवार पासून वृत्तपत्र घरपोच बातम्यास वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय अनलॉकडाऊनचा हा फेज सुरू झालेला आहे आणि त्या अंतर्गत काही नियम शिथिल करण्यात आले त्याचबरोबर जी दुकानं आहेत त्यांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे मात्र त्याचबरोबर डिस्टन्स पाळणं आणि इतरही काळजी घेणं गरजेचं आहे उद्यानात जा व्यायाम करा मात्र सोशल डिस्टन्स पाळा असंही आवाहन करण्यात आलं यानंतर बातमी दांडी बहादर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी कोविड योद्धा बनून कोरोना विरोधात लढा देत आहेत मात्र पालिकेतील अनेक कर्मचारी जाणीवपूर्वक गैरहजर राहत आहेत वारंवार आवाहन करूनही कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी निर्वाणीचा इशारा दिलाय कामावर हजर न राहिल्यास आपत्ती निवारण कायद्यानुसार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल त्यानंतर रिक्त जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिलेला आहे आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय जे दांडी बहादर आहेत त्यांना आयुक्तांनी इशारा दिलाय रिक्त जागेवर कंत्राटी कामगार भरणार असल्याचं सुद्धा आयुक्तांनीच सांगितलं त्यामुळे कामावर हजर भा नाही तर बडतर्फ केलं जाणार असा इशाराही त्यांनी दिलाय यानंतर एक धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधून काल रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात कोरोनामुळे पाच लोकांचा मृत्यू झालाय यामध्ये चार पुरुषांचा समावेश आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे नव्याण्णव बळी गेलेत आणि एकूण रुग्णांच्या आठ पूर्णांक पासष्ट टक्के मृतांचं प्रमाण आहे तसंच नव्यानं कोरोनाचे चौसष्ट ही काल वाढले यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार एकशे चौदा पर्यंत पोहोचली आहे तर या नव्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील तेवीस रुग्णांचा समावेश आहे आणि यापैकी अठरा रुग्ण एकट्या कुंभ ारी इथल्या विडी घरकुल परिसरातील आहे शिवाय बार्शी आणि पंढरपूरमध्ये सुद्धा आणखी रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळे इकडची चिंता वाढली आहे तर इकडचा जो आकडा आहे तो एक हजार एकशे चव्वेचाळीस पर्यंत पोहोचलाय आणि काल एकाच दिवसात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे यानंतर बातमी अंबरनाथ मधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात काल एकाच दिवशी त्र्याहत्तर त्यामुळे खळबळ माजली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे समूह संसर्गातले आहेत आतापर्यंत अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशे सत्याऐंशी वर पोहोचली आहे तर सात जणांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि एकाच दिवसात समूह संसर्गातून सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे प्रशासनासमोरशी चिंता वाढली आहे तर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनानं एकोणीस रहिवासी संकुल आणि आज बदलापूरमध्ये सुद्धा बदलापूर शहरात सुद्धा पाच कोरोनाचे रुग्ण सापडले त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशे सहासष्ट वर पोहोचली आहे तर धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ सामूहिक संसर्गातून तब्बल त्र्याहत्तर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे